उद्धव ठाकरे की शिवसेना असली शिवसेना है, हम दिल्ली की ताकत के सामने नहीं झुकते, मुजरा करने नहीं जाते, यह कहना है शिवसेना उबाटा गुट की प्रवक्ता सुषमा अंधारी का। वह आज नागपुर में आयोजित पत्रकारों से चर्चा करी थी। महाराष्ट्र में चुनाव है या चुनाव के निर्णय करने हम दिल्ली नहीं जाते हैं, जो जाते हैं वह असली शिवसेना वाले नहीं है। यह बात कहकर सुषमा अंधारी ने विरोधियों पर सवालों की तोप दागी। उन्होंने आगे कहा कि भले ही प्रफुल्ल पटेल को 149 करोड़ के घोटाले से क्लीन चिट मिली हो, मगर लोग यही कह रहे हैं कि शरद पवार की पार्टी तोड़ने की वजह ही यह दिल हुई थी। एक कागद दाखवेल आम्ही त्याला गट समजू, आम्ही गट असतो ना तर आम्ही 4 जागा 8 जागांवरती समाधान मानलं असतं, आम्ही डुप्लिकेट असतो ना तर आम्ही ही दिल्लीला जाऊन मुजरे आणि हुजरे केले असते, परंतु वंदनीय बाळासाहेब जेव्हा होते तेव्हाही अटलजी असतील, अडवाणीजी असतील, मुंडे साहेब असतील, महाजनजी असतील, जागा वाटपाच्या चर्चेसाठी मातोश्रीवर वाटाघाटी करायला यायचे, मातोश्रीवरून कधी कुणी वाटाघाटी करण्यासाठी दिल्लीला गेलो नव्हतो, परंतु ज्यांची खरी शिवसेना म्हणून मोदीजींनी चंद्रपूरमध्ये भलावण केली ते शिंदे साहेब तेंभी नाक्याला राहतात, जागा वाटपासाठी अमित शाह किंवा नरेंद्र मोदीजी हे तेंभी नाक्यावर आले नाही, तर तेंभी नाक्यावरच्या माणसाला मुजरे आणि हुजरे करायला दिल्लीला बोलावून घेतलं, यातनंच उत्तर स्पष्ट आहे, गट कुणाचा आहे, पक्ष कुणाचा आहे, पक्षप्रमुख कोण आहे। ताकदीनं 21 जागा लढतोय आणि 21 जागा लढताना जर 13 निघून गेलेले असतील तर 13 पुन्हा निवडून आणण्याची धमक दाखवतोय आणि होय तेवढा निकाल आम्ही दाखवू। वही सुषमा अंधारी ने आगे तोप दागते हुए कहा कि चंद्रपुर में सुधीर मुनगंटीवार ने भी बोलने की सारी मर्यादाएं तोड़ दी है, भाई बहन के रिश्तों पर कीचड़ उछाला है। ये कहकर उन्होंने वर्धा से भाजपा के प्रत्याशी रामदास तड़स और सुधीर मुनगंटीवार की उम्मीदवारी निरस्त करने की मांग की है। हनी ट्रैप च म्हणालात ना दादा, हनी ट्रैप ची केस पंकज तड़स यांनी तात्काळ का दर्ज केली नाही, लग्न का केलं तेव्हाच, का लगेचच त्यांना हनी ट्रॅप चे आपण गुन्हा दाखल केला पाहिजे असं वाटलं नाही, का सायंकाळी लगेच माध्यमांना समोर करून त्यांनी लग्नाचा सगळा प्रस्ताव दाखल केला, का खासदार रामदास तडसांनी नाही आम्ही तिला स्वीकारले आम्ही तिला घर दिले वगैरे म्हटलं तेव्हा त्यांना हनी ट्रॅप खंडणी या सगळ्या गोष्टी आठवल्या नाही का? मूल जन्माला बरं एकदा गर्भपात झाला त्याही वेळेला त्यांनी का सांगितलं नाही की हनी ट्रॅप आहे? दुसऱ्यांदा दिवस गेले, बाळ झालं, बाळ 17 महिन्याचं झालं आणि आज ज्या वेळेला ती न्याय मागायला म्हणून पुढे आली तेव्हा अचानक पंकज तडसांना हा साक्षात्कार झाला की हा हनी ट्रॅप आहे। मला वाटतं पंकज तडस आत्ता जर हा लाईव्ह इंटरव्ह्यू बघत असतील आणि तुमच्यामध्ये बाप म्हणून थोडीही संवेदना असेल, राजकारणाच्या पलीकडे जाऊन, पुन्हा पुन्हा सांगते की राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तर आजूबाजूच्या सल्लागारांना थोडे बाजूला करा आणि शांत डोक्याने 10 मिनिटं विचार करून आपल्या पत्नीशी एकांतात बोला। हा मोदींचा परिवार आहे ना, तर मोदींचा परिवार नुसता बोलून होत नाही, मोदींच्या परिवारात आधी परिवार असणारी जी आपली धर्मपत्नी आहे जिचं 17 महिन्यांचं बाळ आहे तिच्यावर इतके घाणेरडे आणि गलिच्छ आरोप करण्याच्या आधी तिच्याशी बोला। ती वारंवार सांगते की मला एकही रुपया नको, ती माध्यमांच्या समोर सांगते मला फक्त आणि फक्त माझ्या बाळाचं नाव हवं आहे आणि तुम्ही तिच्यावर घाणेरडे खंडणीचे आरोप करता। मोदीजी अगर आप तक यह इंटरव्ह्यू पहुंच रहा है, आपके सलाहकारों तक, आपके प्राइम मिनिस्टर ऑफिस तक अगर यह इंटरव्ह्यू पहुंच रहा है तो हम पूजा तड़स जी की ओर से आपसे नम्र निवेदन करना चाहते हैं कि मोदी का परिवार यह ट्विटर पर सिर्फ ट्रेंड चलाने से मोदी का परिवार नहीं बनता है। मोदी का परिवार तब बनेगा कि आने वाली 20 तारीख को आप जब वर्धा में आएंगे और वर्धा में जिस प्रत्याशी के लिए आप प्रचार सभा लेंगे उसी प्रत्याशी ने किस तरह से अपने परिवार की बहू को एक दरबदर भटकने की जिंदगी दे रखी है, अगर उसको आप पहले न्याय दिलाते हैं तो फिर आप सही में मोदी का परिवार यह हैशटैग चलाने की योग्यता रखते हैं, यह हम बड़ी नम्रता से आपके सामने कहना चाहते हैं।
अंडारे ने महाराष्ट्र में महिलाओं पर बढ़ते अत्याचार पर सवाल उठाते हुए राज्य के गृह मंत्री देवेंद्र फडणवीस की कार्यप्रणाली पर सवाल उठाए हैं। वहीं पूजा तड़स के मामले में महिला आयोग की कार्यवाही पर सवाल खड़े करते हुए महिला आयोग की कार्यवाही यह सिर्फ एक धोखा होने की बात कही है। सुषमा अंधारी हमेशा से ही अपनी तीखी वाणी के लिए चर्चाओं में रही है। इस बार राज्य में महिलाओं पर बढ़ते अत्याचार के मामले को लेकर राज्य के गृह मंत्री फडणवीस पर निशाना साधा है। साथ ही चुनाव का दौर चल रहा है, ऐसे में हर पार्टी के लोकसभा प्रत्याशियों ने पूरे होशो आवाज में बयान देना चाहिए ताकि विरोधी उन बातों पर ही राजनीति न करने लग जाए। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।